नमस्कार मित्रांनो, गावाकडची माहिती वीके महाराज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत डाळिंबाची बाग कशा पद्धतीने कटिंग केली जाते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला कोणी सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा। तर मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, हे अशा पद्धतीने डाळिंबाची बाग छटिंग केली जाते, कटिंग केली जाते। हे बरंच काय बोललं जातं, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही समजून घेऊ शकता। माहिती सांगा जरा, आपलं नाव सांगा अगोदर। दादासाहेब राजाराम जाधव। राहणार खिलारवाडी। तालुका सांगोला। तालुका सांगोला। बर, ही डाळिंबीची काढी वाळली आणि स्वाट हिरळून घ्यायचं। पकडी तिकडी काडी आहे ती काढून टाकायची। दाखवा जरा वाळली काडी कशी काढायची, दाखवा जरा। तेव्हा ही वाळली काडी आहे, अशी काढून टाकायची। चांगली काडी आहे मरकी काडी, ही काढून टाकायची। चांगली काडी ठेवायची, चांगल्या काडीला मग कळी लागते पानगळ केल्या। ती कशावून ओळखायची मरकीच काढी ती? मरकी म्हणजे ही काय वाळलेली आहे ते ना, हे बघा वाळलेली आहे, वाळलेली आहे आणि ही चांगली काडी आहे तेव्हा अशा काड्या चांगल्या असते तेव्हा ही छटायची नाही, ही नुसती अशी कट करायची। बरोबर, पॉईंट पॉईंटपासून अशी कट करायची अशी। ही आता वाळली जाईल थोडी तर हिथनं का ओढवायची पॉईंटपासून, ह्याला कळी लागते। अजून कोणता प्रकार असतो ह्याच्यामध्ये, दुसरे कशा काड्या काढल्या जातात किंवा आतून? ती पेन्सिल काडी पण असते, आता ही आहे पेन्सिल काडी, ती पेन्सिल छटणी वेगळी असते। ही काड्या पाक ओढवायची आणि ही बोटावणी दाबणावणी काढे ना, ही आता ही अशी सवळून अशी ठेवायची शेंड्या पडून, ह्याला मग फुट्टी बाग इतरी मारल्यावर आणि ह्यातनं कळी निघते। किती प्रकारे छाटले जाते जरा दाखवायची? खरड छटणी असते ती पाक कशी असते दाखवा जरा। ही नाही, हे तर करता येत नाही, आता खरड छटण करता येत नसते। कसं आहे काय करायचं, ही फांद्या येते ना पाक खरडत न्यायच्या, म्हणजे पूर्ण फांद्याच कट करायचं, दोन लाकूड ठेवायचं, मग ह्याला अशा बारीक ही निघते पालवी निघते, मग ही ठेवायची परत ती रळायची। अजून कुठला प्रकार आहे दुसरी? मग नाही, एवढंच आहे का? एवढंच असतं, दुसरीकडे असते इंदापूरकर तिकडे, आमच्याकडे नाही आणि तसलं काय। आता एखादी फांदी एखाद्या डाळिंबावरती जाऊन तिथं ती घासून पंक्चर होती, त्याच्या संदर्भात जरा माहिती सांगायची। वाळली काडी जी असते ती डाळिंब आकडात किंवा वाऱ्या दिवसात वारं सुटतो, उन्हाळ्याच्या दिवसात ते का होतं, मग ही डाळिंब आहे असलं किंवा हे असं वाऱ्यानं असं घासतं, म्हणून वाळली काडी ठेवायची ना, ओल्या काडीला घासलं तर काय होत काय होत असं। बरं, आपण खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद। तर मित्रांनो, ज्यावेळेस डाळिंबाची बाग छाटली जाते त्यावेळेस हे अशा पद्धतीनं हे झाडं दिसतात, तुम्ही हे बघू शकता, हे असा प्रकार आहे, तुम्ही हे बघू शकता। हे झाडं छाटल्यानंतर हे बघा, खूप असं मस्त वाटतं बघायला, तुम्ही बघू शकता। हे झाड एक छटायचं म्हटलं तर हे कसं असतं, ह्याचा रेट वगैरे काय? झाड बघू म्हणजे झाडामध्ये पण प्रकार आहेत म्हणायचं, लहान मस्त। आता हे झाड आहे ते बऱ्यापैकी म्हणजे मोठे आहेत, म्हणजे ह्याचा कसा दर राहतो हे झाडाचा? ह्याचा 40 रुपये। आणि छोट्याचा? छोट्याचा कमी राहणार, 20 रुपये। आणि ह्याच्यापेक्षा जास्त मोठा असेल तर? 50-60 रुपये। दिवसाला किती पैसे भेटतात एक जणाला? एक जणाला हजेरीत आहे 500 रुपये। 500 रुपये हजेरी, आणि असं उक्त घेतलं तर 700 रुपये पर्यंत जाणार? 700 रुपये पर्यंत। आपलं नाव सांगा। फुलचंद ईश्वर गंगनमध्ये। तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद।